आज आपण पाहूयात परिमेय संख्यांच्या अविकारक व व्यस्ताशी संबंधित गैरसमज गैरसमज परिमेय संख्या रॅशनल नंबर छेद खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे काही मुलांचा बेरीज अविकारक म्हणजेच एडिटिव्ह आयडेंटिटी आणि बेरीज व्यस्त म्हणजेच ऍडिटिव्ह इनव्हर्स याच्या समजुतीमुळे गोंधळ होतो त्यांना वाटते की आरशात दिसणाऱ्या प्रतिमेप्रमाणेच परिमेय संख्या छेद क्यूची बेरीज व्यस्त वजा छेद क्यू आहे म्हणून ते पर्याय एक हे उत्तर देतात जे एक चुकीचे उत्तर आहे लक्षात ठेवा शून्य परिमेय संख्यांसाठी बेरीज अविकारक का आहे कारण कोणत्याही परिमेय संख्येत शून्य मिळवला असता त्या परिमेय संख्येचे मूल्य बदलत नाही म्हणजेच त्याची ओळख बदलत नाही त्याचप्रमाणे एखादी परिमेय संख्या ए छेद मध्ये जर कोणती दुसरी परिमेय संख्या सी छेद डी मिळवली तर उत्तर शून्य प्राप्त होते तर ए छेद बी आणि सी छेद डी एकमेकांचे व्यस्त असतात इथे पी छेद क्यू मध्ये वजा पी छेद क्यू मिळवले असता उत्तर शून्य प्राप्त होते म्हणून p क्यू साठी वजा छेद क्यू एक बेरीज व्यस्त आहे म्हणून पर्याय दोन योग्य उत्तर आहे गैरसमज दोन खाली दिलेल्या कोणत्या उदाहरणातून कळते की परिमेय संख्यांसाठी एक गुणाकार अविकारक म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे काही मुले गुणाकार अविकारकाची संकल्पना एका व्याख्येच्या रूपात लक्षात ठेवतात ते याचा अर्थ समजू शकलेले नसतात पहिला पर्याय पाहून मुले विचार करतात की इथे गुणाकार केलेला आहे आणि उत्तर एक आले आहे म्हणून हे उदाहरण गुणाकार अविकाराचे उदाहरण आहे त्यामुळे ते पर्याय एक हे चुकीचे उत्तर देतात लक्षात ठेवा कोणत्याही परिमेय संख्येचा गुणाकार एकशी केला असता उत्तरादाखल तीच परिमेय संख्या मिळते म्हणजेच त्या परिमेय संख्येच्या मूल्यात कोणताच बदल होत नाही म्हणून आपण म्हणतो की परिमेय संख्यासाठी एक हा गुणाकार अविकारक आहे म्हणजेच इथे पर्याय दोन हे योग्य उत्तर आहे तर आज आपण पाहिले परिमेय संख्याचे अभिकारक आणि व्यस्ताशी संबंधित गैरसमज